मा इंद्रायणी तिरी वढू तुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्युही थिजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले देशद्रोही तिदुके कुत्ते मारो निघालावे परिदे देवदास पावती फत्ते यदती संशय नाही देव मस्तकी धरावा अवगा हलकल्लोळ करावा मुलूक मडवावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी उल्लेशो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय दगडाचा सह्याद्री आता अश्रूनी भिजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला बाळ इथे संभाजी महाराजांची 335 पुण्यतिथी आहे. जे संभाजी महाराजांना आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती त्यांना जे पकडून औरंगजेबानं हाल हाल करून मारलं त्यांची अंत्ययात्रा निघू शकली नाही. ती न निघालेली अंत्ययात्रा आपण दरवर्षी गेली 35 त्यांची न निघालेली अंत्ययात्रा आपण मुकपदयात्रा रूपात काढतो. त्यांचा आपण महिनाभर बलिदान मास पाळतो. जे एक दिवस माणूस मेला त्याचा एक दिवस सुतक संपलं विषय संपला. पण संभाजी महाराज 40 हाल हाल करून मारलं पण त्यांनी आपला धर्म बदलला नाही. पण ते धर्म न बदलला त्यामुळे आपले राजे आपल्यासाठी त्यांनी एवढं मोठं बलिदान दिले तर ते बलिदान आपण न विसरायसाठी आपण एक महिना त्यांचं बलिदान मास पाळतो. मग बलिदान मासात आपण काय करतो? चहा पित नाही, गोड खात नाही, पायात चप्पल घालत नाही. आपण एक राष्ट्रीय सूतक पाळतो. ते जे संभाजी महाराजांच्या भोसल्यांच्या घरातलं सूतक काय आणि आपल्या घरातलं सूतक काय, आपण हे सगळे भारत मातेचे सगळे सुपुत्र आहोत. त्यामुळे आपण हे राष्ट्रीय सूतक आपण सर्वांनी पाळलं पाहिजे हिंदू समाजानं. त्यासाठी आपण हे एक महिना सूतक पाळतो आणि त्यांची न निघालेली अंत्ययात्रा ते आज ज्वाला रूपात वडबुद्रपूर्ण जी ज्वाला आणल्या त्या ज्वालेच्या रूपात आपण त्यांची न निघालेली अंत्ययात्रा आज काढणार आहोत. ते मुखपदयात्रा आज जी होती ती गेले सातारमध्ये गेल्या 25 होती. तसेच सातारा सोडून संपूर्ण महाराष्ट्रात गोवा राजस्थान गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये ही मुखपदयात्रा केली जाते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 30 या मुखपदयात्रेचे आयोजन केले जाते. जो समाज आपला देव देश धर्माचं हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी उभं केलं हे सर्वांना माहिती आहे. परंतु ज्या
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 150 पेक्षा जास्त लढायात एका सुद्धा लढाईत हार पत्करली नाही. त्या संभाजी महाराजांना पूर्ण महाराष्ट्र देश विसरून गेला. या संभाजी महाराजांचं बलिदान हे इतकं मोठं आहे की अखंड भारत जो आज उभा आहे तो संभाजी महाराजांच्या बलिदानावरच उभा आहे. हिंदू समाज जो उभा आहे तो बलिदानावर उभा आहे. या बलिदानाची जाण ठेवून आज शिवप्रतिष्ठानचे लाखो कार्यकर्ते गेले महिनाभर हा बलिदान मास पाळतात. आजच्या दिवशी महाराष्ट्रासह अनेक राज्यात संभाजी महाराजांना अभिवादन करून त्यांची मुखपदयात्रा म्हणजे न निघालेली अंत्ययात्रा ही महाराष्ट्रात निघते. सर्व साताऱ्यातल्या तरुणांनी देखील 135 ते 140 मंडळात यावेळी बलिदान मास पाळला गेलाय आणि ती सगळी मुलं आज आत्ता इथं हजर आहेत. थोड्याच वेळात आपण मुखपदयात्रा चालू करणार आहोत. बोलणार आज आपण सातारा शहरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जी न निघालेली अंत्ययात्रा होती ती आपण अंत्ययात्रा काढतोय. गेले महिनाभर आपण हा बलिदान मास म्हणून पाळतो. आपण या दिवसात महिनाभर सुतक पाळतो. आपण कुठल्याही गोड पक्वांना आपण खात नाही. कुठल्याही आपण चैनीच्या आपण गोष्टी या दिवसामध्ये आपण करत नाही. आज अशी अवस्था होती समाजामध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न होतोय. काही जण म्हणतात की हे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आहेत आणि हे धर्मवीर संभाजी महाराज नाहीत. तर हा जो औरंगजेबाने जो छळ केला 40 दिवस एक अवयव कापत कापत संभाजी महाराज हे मृत्यूच्या दिशेने चाललेले होते पण त्यांनी इस्लाम कबूल केला नाही. हे धर्माकरता त्यांनी बलिदान दिलं होतं. त्यामुळे हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते. हा विषय समाजापर्यंत पोहोचावा आणि समाजामध्ये जागृती व्हावी म्हणून सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सुद्धा रोज दर महिनाभर रोज संध्याकाळी गावातले सगळे तरुण तरुणी आणि लहान मुलं ही या बलिदान मासामध्ये सहभागी झाली होती. श्रद्धांजली वाहण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम पार पाडला गेला. आज आपण त्यांची अंत्ययात्रा आपण काढतो. खरं एक असं थोडंसं मला प्रश्न विचारावासा वाटतो की गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा वध हे नेमकं नातं काय आहे? ह्याचं कुठलंही नातं नाही आहे. गुढीपाडवा हा हजारो वर्षापासून साजरा होतोय. त्या गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा कोणताही संबंध नाही. औरंगजेबानं मारलं मुद्दामच की दुसऱ्या दिवशी हिंदूंनी हा सण साजरा करू नये म्हणून मारलं आणि त्याला खतपाणी दुसरी जे घालतात ते खतपाणी न घालता हिंदूंनी हा गुढीपाडवा हा साजरा केलाच पाहिजे. महाभारतातल्या पुरातन ग्रंथामध्ये गुढीपाडव्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे जे औरंगजेबाने केलं की ते हिंदूंनी सण साजरा करू नये त्यासाठीच केलेलं आहे. ज्यावेळी प्रभू रामचंद्र ज्यावेळी अयोध्येमध्ये आले वनवासातून त्या दिवशी अयोध्येमध्ये गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली. 5000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राच्या काळापासून ती गुढी उभारण्याची प्रथा आहे. ती बंद पडावी म्हणून औरंगजेबाने गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या केली. पण काही कुटुंब साताऱ्यामधले अशी पण आहेत की नको म्हणतात आपण गुढीपाडवा सण साजरा करू नको आपल्याला संभाजी महाराजांचा वध झालेला आहे त्यामुळं सण नको साजरा करायला अशी काही कुटुंब. त्यासाठीच हा आमचा प्रयत्न आहे. गेले महिनाभर आम्ही हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम हे करतो. संभाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्राचं त्या निमित्तानं स्मरण केलं जातं आणि संभाजी महाराजांची वध कशाकरता झाला इस्लाम कबूल केला नाही म्हणूनच संभाजी महाराजांची हत्या झाली. शेवटपर्यंत जर का संभाजी महाराज इस्लाम कबूल केला असता तर चित्र वेगळं असतं. पण गुढी उभा करायचं नाही याच्या मागचं कारण त्यांनी समजून सांगावं म्हणजे उभी का करायची याचं त्यांना आपण उत्तर देऊ. आणि छत्रपतींच्या घराण्यात म्हणजे त्यांचे जे संभाजी महाराजांचा हत्या झाली त्यांच्या जे वंशज आहेत त्यांच्या घराण्यात गुढी उभा केली जाते. निंबाळकरांच्या घराण्यात गुढी उभा केली जाते. आम्ही सगळ्यांच्या घराण्यातले फोटो सुद्धा काढून ठेवलेले आहेत. त्यांच्या घरात सुद्धा गुढी उभा केली जाते. हे सांगणारे अतिशयाने कुठले आले नाही. पुरोगामी विचाराचे ब्रिगेडी विचाराचे ही माणसं अपप्रचार करतायत आणि हा अपप्रचार बंद पाडण्याकरता किंवा हा अपप्रचार खुडून काढण्याकरता आम्ही महिनाभर हा प्रयत्न करत असतो दरवर्षी. ओके.